देशभर नामांतराचा ट्रेंड सुरू असताना भाजपच्या एका आमदाराने पुणे जिल्ह्याचे विभाजन करून वेगळ्या जिल्ह्याची मागणी केली आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटना व राजकीय नेत्यांनी देखील वेगवेगळ्या स्वरूपाच्या मागण्या अनेक वेळा या संदर्भात केल्या. यामध्ये राजकारण दडलंय अशी चर्चा सुरू असते. मात्र खरंच नवीन जिल्हा झाल्याने विकासाला आणखी गती येत असेल व सर्वसमावेशक गोष्टींचा विचार होत असेल, तर नव्याने होत असलेली मागणी भौगोलिक व सामाजिकदृष्ट्या योग्य वाटते का? तात्विकदृष्ट्या जिल्ह्याचे विभाजन ही गोष्ट सोपी वाटते का? त्यासाठी किती वेळ, किती पैसा लागेल आणि प्रबळ राजकीय इच्छाशक्ती यामागे उभी राहील का? राजकीयदृष्ट्या पोळी भाजून घेण्यासाठी ही मागणी होत आहे का? या सर्वांची माहिती जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण आवर्जून पहा. नमस्कार, मी नितीन शिंदे, आपण पाहत आहे बोल बिंदास. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्याचे विभाजन करून शिवनेरी या नावाने नवीन जिल्हा निर्मिती करा अशी मागणी केली. तर जसं शहर मोठं झालं आमचं पिंपरीतोड शहर, तसं जिल्हा पण आमचा फार मोठा झालेला आहे. ते जिल्ह्याचं पण जरा विभाजन करता आलं तर बघा जा दादा थोडंसं. आणि आमचं पिंपरी चिंचवड शहर हे जर तुम्ही या साईडला नेलं आणि त्या जिल्ह्याला नाव शिवनेरी दिलं तर आम्हाला सगळ्यांना जास्त अभिमान होईल. त्याकरता जरा तुम्ही प्रयत्न केले तर आम्हाला पण बरं वाटेल आणि बऱ्याचशा लोकांचा ताणतणाव पण कमी. या मागणीमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, अनेक चर्चा झडत आहेत, त्याला राजकीय रंग देखील दिले जात आहेत. पुणे जिल्ह्याच्या विभाजनाबरोबरच नगर आणि संभाजीनगर या ठिकाणाहून जिल्हा विभाजनाची मागणी पुढे येत आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा 26 जिल्हे या राज्यामध्ये होते. तत्कालीन मुख्यमंत्री A.R. अंतुले यांनी सर्वप्रथम 1980 रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केली. त्यानंतर नव्या 10 जिल्ह्यांची यामध्ये भर पडली. सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. नगर जिल्हा हा सर्वात मोठा म्हणजेच सुमारे 17,500 चौरस किलोमीटरचा आहे. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 5% क्षेत्रफळ एकट्या नगर जिल्ह्याचे भरते. यवतमाळ, नांदेड, पुणे, जळगाव, सोलापूर आदी क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे जिल्हे आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत मुंबई उपनगर, ठाणे, नागपूर, नाशिक आणि पुणे हे प्रचंड मोठे जिल्हे झाले आहेत. पुणे जिल्ह्याचा विचार केल्यास या जिल्ह्यांतर्गत येणारे पिंपरी चिंचवड, खेड, जुन्नर, आंबेगाव, मावळ आणि शिरूर या भागांचा विचार केल्यास या परिसराची लोकसंख्या साधारण 80 लाखांपर्यंत येऊन पोहोचली आहे. आता पाहूया जिल्ह्याचे विभाजन कोणत्या निकषावर होऊ शकते. कोणत्याही जिल्ह्याचे विभाजन करताना नद्यांची खोरी, पाण्याची उपलब्धता, नागरीकरणाची प्रक्रिया, उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती आणि भविष्यात त्या जिल्ह्यांचा समतोल विकास आदींचा विचार करून निर्मिती केली जाते. मात्र बऱ्याचदा राजकीय सोयीने जिल्ह्यांचे आणि तालुक्यांची रचना होताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे जिल्हा विभाजनाचे विषय हे राजकीय मुद्द्यांपर्यंत येऊन थांबतात. आता पाहूया पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी पुढे का आली आहे. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर सध्या सुमारे 2 कोटीच्या आसपास येथील लोकसंख्या पोहोचली आहे. पुण्याचा आणि पुण्यालगतचा परिसर इतका प्रचंड वेगाने वाढला आहे की लोकसंख्येच्या गरजा व मागण्या शासन दरबारी पोहोचेपर्यंत प्रचंड उशीर होत आहे. मालमत्ता, महसूल यांच्याबाबतच्या योजना, त्याबाबतचे प्रश्न तात्काळ निराकरण होत नाही अशी अनेक वेळा ओरड असते. त्यामुळे जिल्हा विभाजन झाल्यास जबाबदारी विभागली जाईल आणि त्यातून नागरिकांचा फायदाही होईल असा या मागणीमागचा खोरा आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड, खेड, जुन्नर, मावळ, आंबेगाव, शिरूर असा एक वेगळा जिल्हा करावा, यातून नागरिकांच्या शासनासंदर्भात असणाऱ्या गरजा पूर्ण होतील अशी आमदार लांडगे यांची जिल्हा विभाजनामागची भूमिका आहे. पुणे जिल्हा विभाजनाची मागणी करणारे आमदार लांडगे सांगतात की पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागातून एखादा आदिवासी बांधव त्याचे वैयक्तिक काम घेऊन पुण्यात शासन दरबारी गेल्यास किमान 8 तास प्रवास करून त्याला घरी परतावे लागते. त्याचे हे शासकीय काम पूर्ण होईपर्यंत त्याची आर्थिक आणि मानसिक किती दमचाक होईल याचा विचार होणे गरजेचे आहे. दुसरीकडे पिंपरी चिंचवड
खिंजवडी, तळेगाव, रांजणगाव आणि चाकण MIDC या भागातून सर्वाधिक महसूल शासनापर्यंत पोहोचवला जातो. मात्र त्या तुलनेत किती टक्के निधी परतावा म्हणून या भागाकडे येतो हे ग्राउंड लेवलला पाहणे तितकेच गरजेचे आहे. आजही या MIDC मध्ये पुरेशा प्राथमिक सुविधा देखील शासनाकडून पुरवल्या जात नाहीत. जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केल्यास या भागांना त्या तुलनेत सुविधा मिळायच्या असतील तर जिल्हा विभाजनाची गरज आहे असे देखील बोलले जात आहे. पुणे जिल्हा विभाजनाची मागणी वैयक्तिक स्तरावरील जरी असली तरीही जिल्हा विभाजन हा काही सोपा खेळ राहिलेला नाही. आज मी तिला जिल्ह्याचे विभाजन करायचे झाल्यास किमान 700 ते 800 कोटी प्रशासकीय खर्च लागणार आहे. त्या त्या भागातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सूचना, हरकती असे कायदेशीर सोपस्कार पार पाडल्यानंतर हा निर्णय पुढे सरकेल. यापूर्वी पिंपरी चिंचवडचे तत्कालीन आयुक्त दिलीप बंड यांनी पिंपरी चिंचवडचे नाव न्यू पुणे करा, याचा जागतिक पटलावर वेगळा फायदा दिसून येईल, अनेक कंपन्या गुंतवणूक करतील असा दावा त्यावेळेस तत्कालीन आयुक्त दिलीप बंड यांनी केला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी हिंदुत्ववादी संघटनांनी शहराचे नाव जिजाऊनगर करा अशी देखील मागणी केली होती. पुणे जिल्ह्याचेही जिजाऊनगर करा अशाही मागण्या होत होत्या. अशा प्रकारच्या मागण्या आल्यानंतर याचे सात पडसाद अनेक वेळा उमटत असतात. मात्र त्याचा विकासाच्या दृष्टीने, नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने किती फायदा होईल हे पाहणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवडच्या लोकसंख्येने साधारण 35 लाखाचा उंबरठा ओलांडला आहे. खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर व मावळ तालुक्यांमध्ये मिळून लोकसंख्या 30 लाखाच्या आसपास आहे. त्यामुळे या वाढत्या लोकसंख्येचा भार लक्षात घेऊन या लोकसंख्येचे नियोजन याच तालुक्यांच्या स्तरावर होणे गरजेचे आहे. तालुका स्तरावरून या भागाची जिल्हा स्तरावर ओळख व्हावी हाच एक यातील मध्यम मार्ग असू शकतो. पुणे जिल्ह्याच्या विभाजनाच्या मागणीतून या सर्व गोष्टी पुढे येत आहेत. यापूर्वी अनेक वेळा बारामती हा नवीन जिल्हा होईल अशा चर्चा येत असायच्या. अनेक वेळा तशा तारखाही सांगितल्या जायच्या की अमुक एका तारखेला पुणे जिल्ह्याची विभाजन होईल आणि बारामती हा जिल्हा होईल, पण त्या सर्व अफवा ठरल्या. पुणे जिल्ह्याचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. 2 मोठ्या महापालिका, 13 तालुके, 13 नगरपालिका आहेत. गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण वाढले असल्याने वारंवार अशा मागण्या सातत्याने पुढे येत असतात. या मागणीकडे राजकीय दृष्ट्या सुद्धा अनेक वेळा पाहिले जाते. राजकीय फायदे तोटे सुद्धा यामध्ये पाहिले जात असल्याने काही राजकीय पक्ष याला विरोध करताना दिसतात. मात्र देशात अनेक मोठ्या राज्यांचे विभाजन करून नवीन छोटी छोटी राज्य असेच होत आली. त्या राज्यांचा विकासही झपाट्याने होताना आपण पाहतो. तसेच नवीन जिल्हेही वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये निर्माण केले गेले. तसेच आता अलीकडच्या काळात नवीन एक ट्रेंड येत आहे जिल्ह्याच्या नावाचा बदलाबाबत. औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव झाले. काही दिवसांपूर्वी अहमदनगरचे अहिल्यानगर होणार असेही जाहीर करण्यात आले. महापुरुषांची नावे देऊन आपण महापुरुषांना वेगवेगळ्या समाजात वाटून घेत असल्याचे या निमित्ताने समोर येऊ लागले आहे. पण महापुरुषांचे नाव देणे, त्याच जिल्ह्यात एखादी अप्रिय घटना घडली तर त्या महापुरुषांच्या नावाबरोबर त्या अप्रिय घटना नाव जोडले ऐकायला किंवा पाहायला चांगले वाटेल का? शिवाय भविष्यात प्रत्येक समाज आपापल्या जातीच्या महापुरुषांची नावे देण्यासाठी आग्रही राहील. महाराष्ट्रात रायगड, सिंधुदुर्ग किल्ल्यांच्या नावाने जिल्हे आहेत आणि त्या त्या जिल्ह्यात ते किल्ले येत असतील तर ही गोष्ट सर्वसामान्य माणसांना सुद्धा अभिमानाची वाटू शकते. त्यामुळे पुणे जिल्ह्याचे विभाजन होऊन शिवनेरी नाव दिले गेल्यास सर्वमान्य होईल. आता जिल्ह्याचे कसे विभाजन करायचे, त्यात कोणाचा कसा राजकीय फायदा होणार, हा राजकीय मुद्दा आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेला नवीन जिल्हा व नावाचा विषय सहज संपणार का? पुणे जिल्ह्याचे विभाजन करणे हा निर्णय नागरिकांच्या दृष्टीने फायद्याचा ठरू शकतो का? की येणाऱ्या निवडणुकांसाठी हा राजकीय स्टंट आहे हे आपण आता पाहणारच आहोत. याबद्दल तुमचे मत कमेंटमधून आपण आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.